श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, मी प्रियंका आणि माझ्या तुमची मैत्री इनऑटी रेसिपी मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनी मैत्रिणींनो, पुन्हा एकदा नवीन माहिती बरोबर आणि नवीन व्हिडिओ बरोबर मी तुमच्या समोर आलेली आहे। तर आजची नवीन माहिती म्हणजे स्त्रियांनी कधी केस धुवावे व त्या मागची खरी कारणे काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर स्त्रियांनी कधी केस धुवावे त्याबद्दलचे अनेक प्रश्न असतील किंवा कोणत्या वारी केस धुणे हे शुभ असते आणि कोणत्या वारी केस न धुणे हे अशुभ असते किंवा धुणे अशुभ असते या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये देणार आहोत। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जुन्या लोकांच्या तोंडून नेहमी ऐकत असाल की गुरुवारी केस धुणे हे अशुभ असते। तर का बरं अशुभ असते तेच मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण सूर्य गुरु चंद्र मंगळ शनी हे सर्व ग्रह डोक्याशी म्हणजे केसाशी असे निगडीत आहे। जर तुम्ही यापैकी कोणत्याही दिवशी जर तुम्ही केस धुतले तर तुमच्या जीवनावर अनेक प्रकारची संकटे येऊ शकतात। तर कोणतेही दिवस हे केस धुण्यासाठी योग्य आहे किंवा शुभ आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर अशा काही अशुभ दिवशी जर तुम्ही केस धुतले तर तुमचे ग्रह बिघडू शकते आणि तुमच्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो किंवा अनेक संकटांना तुम्हाला सामोरे देखील जाऊ शकतात। तर ते दिवस कोणते आहे तर तेच मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनी मैत्रिणींनो, त्यामधील एक दिवस असा आहे की गुरुवार। तर तुम्हाला गुरुवारी चुकूनही केस हे धुवायचे नाही। जर तुम्ही गुरुवारी जर केस धुतले तर त्यामुळे तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागेल किंवा तुमच्या जीवनामध्ये त्याचे वाईट परिणाम देखील होऊ शकतं। तर कशा पद्धतीने तुमच्या जीवनावर त्याचे वाईट परिणाम होते तेच मी तुम्हाला सांगते। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकादशीला तर कधीही चुकून आपल्याला केस हे धुवायचे नाही। जर गुरुवारी दिवशी जर तुम्ही केस धुतले तर तुमच्या भावावर देखील त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो। तर ही गोष्ट तुम्ही एक लक्षात ठेवायची आहे। जर तुम्ही गुरुवारी केस धुतले तर त्याचा परिणाम तुमच्या भावावर देखील होऊ शकतो। जर तुम्हाला भाऊ असेल तर तुम्ही गुरुवारी केस धुवू नका। त्यानंतर अनेक कोणते प्रॉब्लेम्स किंवा कोणत्या समस्या आपल्या जीवनामध्ये गुरुवारी केस धुतल्याने होते ते तुम्हाला मी सांगते। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेले आहे की गुरुग्रह हा केसाशी आणि डोक्याशी संबंधित असते म्हणून तुम्हाला गुरुवारी केस धुवायचे नाहीये। जर चुकूनही तुम्ही गुरुवारी जर केस धुत असेल तर आजपासून ते बंद करा। जर गुरुवारी तुम्ही केस धुतले तर तुम्हाला अनेक संकटे येते। तर पहिलं संकट म्हणजे तुमच्या भावावर देखील संकट येऊ शकतात। तुमच्या पती पत्नी मध्ये कलह निर्माण होऊ शकतो। ताणतणाव निर्माण होऊ शकतो। तुमच्या घरी भांडणे होऊ शकतं। त्याच प्रकारची हानी देखील धनहानी होऊ शकते, वित्तहानी होऊ शकते, म्हणजे अनेक अशा समस्या तुमच्या जीवनावर येऊ शकतात। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुमच्या लक्षातच आले असेल की गुरुवारी जर तुम्ही केस धुतले तर तुम्हाला कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागते। तर मित्रांनी मैत्रिणींनो, चुकूनही तुम्हाला गुरुवारी केस धुवायचे नाही किंवा तुम्हाला अत्यंत गरज आहे किंवा नाही अत्यंत गरज असली की केस धुवायचेच आहे तर अशी कधी कधी अशी वेळ येऊ शकते की गुरुवारी आपल्याला केस हे धुवायचेच असते। तर यावेळेस तुम्हाला त्यामध्ये मी उपाय देखील सांगते। जर तुम्हाला तुमच्याजवळ जर अशी वेळ आली की तुम्हाला गुरुवारी हे केस धुवायचेच आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचे आहे, थोडी पाण्यामध्ये हळद घालायची आहे आणि हळद घालूनच तुम्हाला डोकं धुवायचं आहे म्हणजे केस धुवायचं आहे। तर ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, अन्यथा तुम्हाला गुरुवारी केस धुवायचे नाही। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुमच्या लक्षातच आले असेल की गुरुवारी केस धुतल्याने आपल्या जीवनावर त्याचा खूप असा वाईट परिणाम होऊ शकतो आणि खूप संकट हे आपण स्वतःहून आपल्यावर ओढवून घेऊ शकतो। तर हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल। तर मित्रांनी मैत्रिणींनो, चुकूनही तुम्ही गुरुवारला केस धुवू नका। आणि जर तुम्हाला धुवायचेच असेल तर पाण्यामध्ये थोडी हळद घालून तुम्ही केस धुवू शकता। तर हा त्यावरील एक उपाय आहे। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स नक्कीच करा। तर पुन्हा अशा नवीन माहिती बरोबर लगेचच भेटूया। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।